विभाग का सपोर्ट रहा। तीन बार हम बीबट देखे मगर मुझे डाउट था कि ये नरबक्षी है या नहीं, मगर आज ऐसा हुआ कि बिल्कुल गांव के बीच में जब हम जा रहे थे सामने लोग थे पीछे लोग थे और ये बीबट रोड के बाजू से आदमियों की तरफ जा रहा था। जैसे हम वहां गए वो कपास के खेत में अंदर एंटर हो गया, मैं वहां चुपचाप उसको वॉच करते रहा, फिर वो बीबट पलट के सामने जो 10-12 आदमी थे उनके तरफ दबक के जाने लगा। जब मुझे कंफर्म हो गया कि ये वही बीबट है जो आदमियों को मार रहा है, मैं उसको शूट कर दिया। अगर मैं आज ये नहीं करता तो एक और आज मासूम जान चले जाए। एक मिनट आज चाळीसगाव तालुक्यातल्या वरखेडे ज्या गावामध्ये 7 पैकी 2 निरपेक्ष महिलांचा जीव गेला होता त्याच छोट्या वरखेड्यामध्ये त्या ठिकाणी मिस झालं, तुम्ही मागा सरका असं या अँगलने असं सांगितल्यावर चालू स्टार्ट। आज छोट्या वरखेड्यामध्ये ज्या वरखेड्यामध्ये चाळीसगाव तालुक्यातल्या 7 निरपार लोकांचा बळी गेला, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जीव गेला, त्यापैकी 2 जीव ज्या वरखेड्यात गेले पुन्हा त्याच वरखेड्यामध्ये आज त्या ठिकाणी नवाब सरांच्या नजरेस गावामध्ये येत असलेला बिबटा पडला आणि एका बुलेटमध्ये तो ठार झाला। मी धन्यवाद देईल नामदार गिरीश महाजन साहेबांना की ज्यांनी वन महसूल या विभागाला दक्ष राहून त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या। शूटर्सच्या परवानगी या ठिकाणी वनमंत्र्यांनी, वन सचिवांनी, मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी तात्काळ दिल्या होत्या आणि म्हणून आज या परवानगी मानवतेच्या दृष्टिकोनातून देण्यात आल्या। खरं तर बिबट्याला जेरबंद करण्याचा खूप प्रयत्न केला, ट्रॅप्स केले करण्याचा प्रयत्न केला, पिंजरे लावले, परंतु हा अतिशय इंटेलिजंट बिबट्या माणसांचा जीव दिवसेंदिवस जीवच घेत होता आणि आज पुन्हा तो एका जीव त्या ठिकाणी वाचला आणि त्या बिबट्याला नवाब सरांनी ठार केलं। मी मनापासून त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय गिरीश भाऊंना, वनमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि विशेष करून नवाब साहेबांना त्यांच्या वतीनं तालुक्याच्या वतीने धन्यवाद देतो। धन्यवाद। बैठो कार में बैठो, चलो चल रहे बाबू दादा सकाळी वरगाव देवरे साहेब उद्या सकाळी वरखेड्यात सत्कार करून टाकतो। आता कोण होतं मला पिंपरे येऊन आता बोलले ते पिंपरेला सत्कार म्हणलं पहिले वरखेड्यात उद्या त्याच्यामुळे सर तुम्ही होतात तुम्ही फक्त तिकडे चौधरीच्या शेतात गेला सर आणि तिकडे तो